बेळगावमधील टिळकवाडी येथील बाबूराव ठाकूर चतुर्दास शाह विद्याभवन येथील बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचा वार्षिक दिन साजरा करण्यात आला. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचा शहरातील रेल्वे ओव्हरब्रिज जवळील मराठा मंदिर हॉल येथे वार्षिक दिन 2020 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर आरती भंडारे यांची उपस्थिती होती व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सदस्य दिलीप चिटणीस यांनी निभावले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुखांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. दीप प्रज्वलनानंतर मान्यवरांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत समारंभानंतर प्रमुख पाहुण्या डॉक्टर आरती भंडारे यांच्या हस्ते मधुकेरियन या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर आरती भंडारे यांनी आपले विचार मांडले आहेत. जे लोक आता इथे येऊन बोलून गेले, जे टीचर्स इथे येऊन बोलून गेले, त्यांच्या इतकी स्वच्छ मराठी अजिबात येत नाही. मला 7 जन्म घ्यावे लागतील तितकी मराठी समजायला. पण जे काय ते बोलले ते खूप सुंदर होतं आणि जे मी तयार करून आले होते इथे बोलण्यासाठी ते सगळं ऑलमोस्ट सगळ्यांनी बोलून झालेलं आहे. आणि मला सगळ्यांनी सांगितलं की तू एकदा बोलायला लागलीस तर कंटिन्युअस 60 मिनटं मी थांबत नाही, म्हणून मी यावेळेला रिडक्शन म्हणजे 10 मिनटामध्ये माझं स्पीच फिनिश करायचं आहे या हेतूने मी तयार केलेलं आहे जे बोलायचं आहे. आणि मी खूप काय काय लेक्चर वगैरे देणार नाही कारण आपण स्कूल कॉलेज तर शांतता आणि एक कॉन्सन्ट्रेशन दोन्ही मिळेल. फक्त 5 मिनटं टायमर लावूया. 5 मिनटं झालं की हात वर करा, मी थांबेन. एक तर शानबाग सर आणि व्यासपीठावरील सगळे मान्यवर त्यांनी मला इथे बोलवलं. जेव्हा त्यांनी त्यांचा मला फोन आला की तुम्हाला मी इथे चीफ गेस्ट म्हणून डेंटिस्ट आहे आणि मी खूप पैसा कमवला असता, फावड्याने तोडला असता. डेंटिस्ट लोक तुम्हाला माहिती आहे ना, माझाच दात रिपेअर करायसाठी 1000 रुपये सांगितले पहिल्या दिवशी. तर मी ते सोडून ह्या मुली ज्यांनी 99.99 100.99 व्हॉटेवर मार्क्स घेतले तितके मी 10 वर्षात पण घेतले नाही. इतका अभ्यास करतात मुलं आजकाल. माझा एक 10 वर्षाचा मुलगा आहे पण कुठेतरी आपण एक गोष्ट मला असं वाटते की चुकतो आणि मी ॲज अ पेरेंट परफेक्ट नाही आहे, अजिबात परफेक्ट नाही आहे. पण मी जे शिकली आहे, मी जे ऑब्झर्व केले, मी जे सर्वेस केले त्यामधून मला एक गोष्ट इथे सांगावीसारखी वाटते की आजकाल 2 गोष्टी आपण आजूबाजूला बघत नाही. एक म्हणजे मुलांना मार्क मिळवायसाठी इतकं प्रेशराईज करतो की त्यांचं ॲक्च्युअल टॅलेंट आपण बाहेरच येऊ देत नाही. बरोबर आहे. आता अशाच एका प्रोग्रामला मी गेले होते, जेव्हा मी हे वाक्य बोलले तेव्हा ऑडियन्समधला एक माणूस उठून बोलला, तुम्हाला सांगायला काय जाते, तुमची मोठी फॅक्टरी आहे, तुमचं सगळं सेटल्ड आहे, तुमचा मुलगा मोठा होऊन ते इंजिनियर होणार आणि तुम्ही आपल्या आपल्या कामाला लागणार, तुम्हाला बोलायला काय जाते. तुमचा मुलगा तरी इंजिनियर होणार हे ठरलेलंच आहे, तुमचंच कॉलेज आहे, तुम्हाला आरामात तिथे सीट मिळून जाईल. मी घाबरून माझ्या मुलाला विचारलं, बाळ तुला मोठ्या झाल्यावर काय व्हायचं आहे. त्यांनी म्हटलं आर्किओलॉजिस्ट, म्हणजे जी पाकडी होणारे शब्द ते तो होणार आहे म्हणे पुढे. सो त्याला इंजिनियर व्हायचं नाही आहे, डॉक्टर व्हायचं नाही आहे. त्याला तो म्हणतो मला आर्ट्स शिकायचं आहे. आता 10वीनंतर जर मुलं म्हणाली की मला सायन्स नको आहे, आर्ट्स शिकायचं आहे, तर आपण म्हणतो अरे बापरे आर्ट्स शिकत तू काय करणार आहेस. आणि माझ्या मुलांनी वयाच्या 8व्या वर्षी डिक्लेअर केलं होतं की मी नॅशनल आर्ट्स कॉलेजमध्ये जाणार आणि मी आर्किओलॉजिस्ट होणार. आर्किओलॉजी म्हणजे मला माहिती नाही एक्झॅक्टली काय असतं, मला माहिती असेल. त्याचा तो टॅलेंट आहे की त्याला जुनी गोष्टी शिकायची आहे, एक तो टॅलेंट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मी स्कूल्समध्ये बघितलं आहे मुलांना शाळेमध्ये 25 पैकी 24.5 मार्क जरी मिळाले तर खूपसे पेरेंट्स स्कूलला जातात आणि अर्धा मार्क कुठे गेले. कॉम्पिटिशन्समध्ये डान्स कॉम्पिटिशन वॉट एवर कॉम्पिटिशन पहिले 3 मध्ये आला नाही तर आई वडील दोघे जाऊन माझ्या मुलाला प्राईज का नाही मिळालं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला कुठल्याही कॉम्पिटिशनसाठी तयार करता, तुमची तयारी
तिथे संपते ज्या वेळेला तुमचा मुलगा स्टेजवर जाऊन उभा राहतो. हे तुम्हाला वाटेल की अरे बाप हे मोठ्या गोष्टी आहेत, हिने कुठून तरी हे ऐकून सांगितलेलं आहे. नाही, ज्या वेळेला तुमचा मुलगा किंवा मुलगी स्टेजवर जाते त्यावेळेला तुमचं काम तिथे संपतं. त्याच्यानंतर त्याला प्राईज मिळू दे नाही मिळू दे, त्याची निंदा होऊ दे, कौतुक होऊ दे, दॅट डज नॉट मॅटर. माझा मुलगा कधीही प्राईज घेत नाही पण मी दरवर्षी त्याला तितक्याच कमिटमेंटनी तयार करते. आणि माझा मुलगासुद्धा म्हणतो तू तयारी करून घे, प्राईज वगैरे मिळेल की नाही मला माहिती आहे. नक्कीच हार्डवर्क पाहिजे. मी पण खूप हार्डवर्क, मी कॉलेज टॉपर होते तरी पण मी आता प्रॅक्टिस करत नाही. हार्डवर्क आणि फ्रस्ट्रेशनमध्ये, म्हणजे हार्डवर्कला मराठीमध्ये काय म्हणतं, परिश्रम आणि कंठाळवाणमध्ये फरक आहे. तो तुमची जर्नी परिश्रमाची नक्की असू दे पण कंठाळवाणी अजिबात करू नका. कारण तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करायच्या नादात तुमच्या मुलाचे स्वप्न बाजूला ठेवताय. मिडल क्लास, गरीब, हाय क्लास सोसायटी, बिझनेसमॅन कोणीही असू दे, तुमचा मुलाचं चाइल्डहूड जे आहे त्यांना ते मिळायलाच हवं. आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की चला या चेंजेसने सांगितलं आजपासून अभ्यास बंद. यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी अनेक प्रमुखांची उपस्थिती होती.